ऐसे एक एक ढेकूळ जमवून माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे. त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालून तिचा मीपणा उतरवून तीस मातीचे मोल देऊन मळावयास घेतली असे. तीस ऐसे एक एक वीट घेतली बनवून बहुत विटा बनवून तयार ठेवल्या. जमिनीत पाया खोदून दगडाचा आकार देऊन पायात दगड बसवून पाया भरणी करवली. ऐसे बहुत दिवस कष्ट घेऊन लाकूड फटा गोळा करून छप्पर चढविले. सावलीचे झाड तोडून सावलीसाठी वापरले. तर माझ्या त्या नाट्य सुरू होते की सावलीचं झाड तोडलं आपण आणि आपल्यासाठी वापरलं. त्यानंतर त्या नाटकाचा एंड असा केलेला आहे की आता जरा तोंड बाहेर पडूया ह्या समाजाच्या देशाच्या. अरे पण हे काय चाललंय जगा देशासाठी समाजाच्या कल्याणात संतांच्या विभूती महात्मे होऊन गेले ते बरे झालं. त्याची तिथंच होणार वाढ. खरखरीत मायाळू करा त्याला झाडाचा पडला वेढा. दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाचे मशाल. तर मला आणखीन एक महत्त्वाचं ह्यातलं सांगायचं वाटलं की आता आपण प्रत्यक्ष तिकडं जायचं आहे पण जाताना एक अरविंदनं फार मस्त लिहिलं आहे त्यावेळी तुमच्याबरोबर आम्ही घेणार आहोत पण ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. पत्रच आहे सह्याद्री देवराय. आज सह्याद्री देवराईत आपल्या सगळ्यांचं एक झाड आहे आता असणार आहे. एक स्वप्न आहे आपल्या भावी पिढीच्या सावलीसाठी. इथे उन्हात जमलो आपण कामाचे काही क्षण आणि घामाचे काही थेंब. एवढंच योगदान हवं असतं निसर्गाला. आता निसर्ग त्याचा आशीर्वाद देणार आहे. झाडं सावली देणार आहेत फळं आणि फुलं देणार आहेत. आपण फक्त लक्ष द्यायचं आहे. हे आपलं चार भिंतीच्या बाहेर बनवलेलं हक्काचं घर आहे. इथून पुढे या म्हणणार नाही. कधीही खूप प्रसन्न मूड असला किंवा एकटं वाटलं मित्रांसोबत फिरावंसं वाटलं मुलांना काही वेगळं दाखवावं वाटलं तेव्हा नक्की या. हे सगळं खूप वेगळं आहे. कोण कोणाच्या गावात ओळख पळख नसताना असं कोणी आपल्या घरचं कार्य असल्यासारखं झाडं लावायला येतं का? आपण जमलोय आपल्या सह्याद्री देवराईसाठी. पुन्हा पुन्हा भेटत राहू सुख दुःख नाही झाडं वाटत राहू हिरव्या मशाली होऊन जागोजागी पेटत राहू. हे पत्र तुमच्याबरोबर देणार आहे तुमच्या अभि